आज पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने होर्डिंग पॉलिसी राबवणार कधी असं म्हणत आंदोलन केलंय. अनधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणावर फोपावत असल्यामुळे पुणेकरांचे जीव जातात असा आरोप यावेळी नगरसेवकांनी केलाय. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 5 ऑक्टोबरला होर्डिंग पडलेल्या घटनेचे पडसाद आज उमटलेत. या घटनेत मृत पावलेल्या लोकांना फक्त श्रद्धांजली वाहून चालणार नाही तर त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि रेल्वे प्रशासनावर कारवाई केली पाहिजे. तसेच खरी चूक करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा सवाल काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी यावेळी उपस्थित केलाय. तसेच यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी होर्डिंग लावण्याबाबत असणारी नियमावली सर्वसाधारण सभेत सांगितली आहे. काय करायचे आपले पैसे, काय थांबायचे ते पैसे, लोकांचे जीव घेऊन जर आपण त्याच्या